नमस्कार, मी सायली तुमचं स्वागत करते. आज आपण प्रिन्सेस कट विथ योग बघणार आहे. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती, तर मापं तुम्हाला दिसत आहेत. तर उंची आहे 13, तर 13 अधिक अर्धा इंच उंची मी घेणार आहे, म्हणजे किती 13.5 उंची टाकणार आहे. तसेच या चार्टप्रमाणे मी मुंडा खोली आणि शोल्डर घेणार आहे. तर छातीचं माप आहे 33, तर 33 मापासाठी मी 5 इंच मुंडा खोली इथे लगेच टाकून घेणार आहे. एकदा उंचीसाठी टेप ठेवला की उंची, मुंडा खोली आणि टक्स, आणि त्याचबरोबर तुम्ही योगचंसुद्धा माप टाकू शकतात. तर टक्स आहे 9.5, तर 9.5 चा 9.5 किंवा त्यामध्ये 1/4 ते 1/2 इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. हा चार्ट जो आहे तो मी व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे, तेव्हा तुम्ही तो पॉज करून लिहून घेऊ शकता. तर प्रिन्सेस कटसाठी सांगायला विसरले मी, इथे मी 2-2 इंचाचं एक्स्ट्राचं मार्किंग करून घेतलेलं आहे, इथेसुद्धा आणि इथेसुद्धा, आणि चौकोन आखलेला आहे आणि इथे माप टाकायला सुरुवात केलेली आहे. तर इथे बघा, सेम टू सेम मी मापं टाकून घेणार आहे. उंची अधिक 1/2 इंच, 5 इंच मुंढा खोली आणि टक्स घेतलेला आहे 9.5 इंच. सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला पुढची मापं व्यवस्थित टाकता येतात. योगचं माप मी इथे टाकणार नाही आहे, ते थोड्या वेळाने तुम्हाला समजेल. आता शोल्डरचं माप आपल्याला टाकायचं आहे. तर या तक्त्यानुसार शोल्डर जे आहे ते मी या तक्त्याप्रमाणे घेणार आहे. तर इथे बघा, मागचा गळा 9 इंच आहे, तर 9 इंच गळ्यासाठी इथे मी 4.5 इंच शोल्डर घेणार आहे. तर इथे बघा, काही टिप्स मी लिहिलेल्या आहेत, त्या तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता. तर 4.5 इंच शोल्डर मी इथे घेणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचा आहे छातीचा 4था. आता मागचा गळा जेव्हा 8 पेक्षा जास्त असतो, तेव्हा तुम्हाला इथे फक्त छातीचा 4थाच घ्यायचा आहे, त्याच्यात काही मिळवायचं नाही, ठीक आहे. आणि 7, 6, 5 असा जर गळा असेल, तर छातीचा 4था अधिक 1/2 इंच कपड्यानुसार तुम्ही त्याच्यात ॲड करायचं आहे. जर स्ट्रेचेबल कापड असेल, ओढलं जाणारं, ताणलं जाणारं कापड असेल, तर तुम्हाला हे ॲड करताना, म्हणजे 1/2 इंच ॲड करताना विचार करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर छातीचा 4था, आता इथे छाती आहे 33, तर 4था येणार आहे 8.25, म्हणजे 8×4=32 आणि 1=33. पुढे 1.5 इंच मी शिलाई मार्जिन टाकते आहे. त्यानंतर इथे कमरेचं माप टाकायचं आहे. कमर आहे 27, 27 चा 4था 7×28 होतात, तर इथे 7.25 इंच येणार आहे. 4था अधिक 1 इंच म्हणजे किती झाले, 7.5 इंच मी इथे घेणार आहे. बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि ह्या सरळ रेष जोडून घ्यायच्या आहेत. बरेच जण घडी घेतात ब्लाऊजची, तर तुम्ही जर घडी घेत असाल तेव्हा हे ॲड असतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. बरोबर सांगते मी, कारण ते घडी घ्यायची पद्धत मला माहीत नाही. तर हे जे एक्स्ट्रा आपण मार्जिन घेतो, घडीची जी पद्धत आहे त्याऐवजी हे मार्जिन घेऊन आपण जे करतो, तेव्हा काय होतं आपल्याला माहीत असतं इथे शिलाई टाकायची आहे आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे की इथे निम्मे घ्यायचे आपल्याला, इथून इथपर्यंत. त्यासाठी काय करायचं, मोजत नाही बसायचं, डायरेक्ट असा टेप घ्यायचा. मागचा गळा 9 आहे, म्हणजे 8 पेक्षा जास्त आहे, म्हणून मी इथे 1 इंच घेणार आहे. जर 8 पेक्षा कमी असेल तर हे तुम्हाला 1/4 इंच घ्यायचं आहे. हे जोडून घ्यायचं आहे असं. हा झाला मागचा, हा झाला पुढचा मुंढा. तर मागच्या मुंढ्याला सगळ्यांना आपल्याला 1/2 इंच मार्जिन हे द्यायचं असतं, आणि पुढच्या मुंढ्याला जे आहे ते 1/4 इंच मी मार्जिन देणार आहे. आणि मुंढ्याचे आकार आपल्याला देऊन घ्यायचे आहे. हाताने किंवा फ्रेंच कर्वने तुम्ही हे आकार देऊन घेऊ शकता. तसंच हा आकार देताना, मागच्या आणि पुढच्या मुंढ्याचा आकार देताना, इथून सुरुवात नाही करायची. आताच बघा,
हा जो आहे मागच्या मुंड्याची रेष त्याचा अंदाजे अर्धा घ्यायचा आणि मग इथून हा असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, इथून द्यायला सुरुवात नाही करायची। ठीक आहे, आणि मागचा गळा जर अजून मोठा असेल 10-11 असा तर इथून आतून घ्यायचा आहे। आता हा पेन थोडासा जाड आहे तर तुम्हाला हे जे आहे ते आतून असं घ्यायचं आहे, इथून वरतून। ठीक आहे, म्हणजे हे जे एवढं अंतर दिसते बारीकसं ते कमी होऊन जातं जेव्हा मागचा गळा मोठा असतो। ठीक आहे, आणि पुढच्या मुंड्याचा पण तसाच तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित या रेषेच्या अर्ध्यापासून खाली। या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर पट्टी। शोल्डर पट्टी तुम्हाला जेवढी हवी 2, 3, 1 जेवढी हवी तेवढी, मी 2 इंच घेणार आहे तर शोल्डर पट्टी तयार 2 इंच अधिक अर्धा इंच। पुढच्या गळ्याचं माप आहे 7, इथे आपल्याला सगळ्यांना 2.5 इंचच घ्यायचं असतं आणि जोडून घ्यायची आहे रेष आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे तुम्हाला जर अगदी माप हवं असेल की किती घ्यायचं तर 1.25 इंच घ्यायचं, त्यापेक्षा लहान घ्यायचं नाही, तरच तो गळ्याचा आकार व्यवस्थित येतो, नाहीतर मग काय होतं इथे ओढलं जातं। आता हे मी 1 इंच घेऊन आकार दिलेला आहे, जर तुम्ही 1/2 इंच किंवा अगदी असा गळ्याचा आकार जर घेणार असाल तर काय होतं हे एक्स्ट्राचं कापड हे कापलं जातं त्यामुळे इथे ओढलं जातं। ठीक आहे, हे खूप लहान लहान गोष्टी असतात या। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथून जोडून घ्यायचं आहे, जिथे आपला गळा संपला तिथून आपल्याला ही जी 2 इंचाची आपण वाढवलेली होती रेष तिथे जोडून घेतलेला आहे। टक्स लाईनसुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे। या टक्स लाईनवर आपल्याला घ्यायचं आहे आता छातीचा 10.5 इंच। तर आता छातीचा 10 आहे 3.25 रेष प्लस 1/2 इंच, म्हणजे तुम्ही 4 इंच हे घेऊ शकता। हे सरळ आपल्याला खाली जोडून घ्यायचंय। ठीक आहे, त्यानंतर इथे आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे पुढच्या मुंढ्यावरती। ठीक आहे, पुढच्या मुंढ्यावर एक पॉइंट घ्यायचा, कुठेही तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला अगदीच मापच हवं असेल तर मग तुम्ही हा जो गोलाकार असतो त्या गोलाकारावरच कुठेतरी तो पॉइंट घ्यायचा आहे, किंवा तुम्ही इथून 1 इंच वरती घेऊन 1/2 इंच वरती घेऊन सुद्धा हा जो मिडल पॉइंट तिथून आपल्याला प्रिन्सेस कट हा आकार देऊन घ्यायचा आहे। हाताने पण देऊ शकता आणि कर्वने सुद्धा हा आकार तुम्ही देऊ शकता। त्यानंतर काय करायचं आहे, इथे ही जी तिरपी रेष आहे त्यावर तुम्हाला घ्यायचं आहे 1.25 इंच। ही जी रेष आहे तिथे सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे 1.25, आणि हे जे 2 आपल्याला बिंदू मिळालेत आता हा आणि हा, हे दोघं इथे जोडून घ्यायचे आहेत। आता काय करायचं आहे, इथे योक आपण जोडणार आहे, तिथे आपल्याला 1 इंच वर घेऊन घ्यायचं आहे। मला आवाज येत असेल लहान मुलाचा, ठीक आहे। त्यानंतर हे जोडून घ्यायचं आहे, कापताना आपल्याला इथून कापायचं आहे आणि योक इथे आपल्याला जोडायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथे डास घ्यायचे आहे, तर इथे बघा मी 1.5-1.5 इंचाचे डास घेणार आहे। नेहमी प्रिन्सेस कटला तुम्हाला अशीच पद्धत वापरायची आहे, 1.5-1.5 इंचाचे डास घ्यायचे आहेत। छाती कमर कसंही असो कितीही असो 1.5-1.5 इंचाचे डास घेतले की हा जो पोर्शन आहे हा सोडून द्यायचा आपण, आणि हे माप किती येत आहे ते चेक करायचं। हे आहे 3.5 इथे ठेवून घेणार, हे आलेलं आहे 7। ठीक आहे, मग 7×7=28। ठीक आहे, पण आपली कमरेचं माप आहे 27, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा येणार आहे कमरेत, म्हणजे लूज होईल। तर थोडंसं आपल्याला अगदी किंचितसं म्हणजे एक एक जी
बारीक रेष असते ती वाढवून घ्यायची आहे कट करताना। आणि पुन्हा एकदा आपल्याला मोजून चेक करायचं आहे। आता हे 3.25 आणि 1 रेषेला मी खूण केली होती तीच मी इथे ठेवून घेणार आहे। हे झालेला आहे 7.5, ठीक आहे। हा झालेला आहे कमरेचा चौथा, ओके। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता हे विथ योकचं ब्लाउज आहे, विदाउट योकचं जे ब्लाउज आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे बघा, तर फरक एवढाच आहे की हे एक्स्ट्राचं जे आहे 1 ते 6 इंच ते ॲड होतं त्याच्यामध्ये, ठीक आहे। सेम दोघांची पद्धत अगदी सेम आहे, फक्त तुम्हाला हा जो खालचा भाग मी ड्राफ्ट करते तो करायचा नसतो, प्रिन्सेस कट विदाउट योकमध्ये। आता हे आपण कट करून घेऊया। कट करताना लक्ष द्या मी कसं कट केलेलं आहे। तसं बघायला गेलं तर खाली हा जो 2 इंचाचं एक्स्ट्रा मी वाढवलेलं होतं त्याची गरज नव्हती, पण मलासुद्धा सवय पडली की प्रिन्सेस कट करताना पहिले ते आखून घ्यायचं 2 इंच एक्स्ट्रा खालीवरती आणि मगच सुरुवात करायची, त्यामुळे ते एक्स्ट्रा झालेलं आहे। पहिले तुम्हाला फक्त आउटलाईन कापून घ्यायची आहे, हे कापायचं नाही कारण हे फक्त फ्रंटला असतं, प्रिन्सेस कट जो आहे तो आपण फक्त फ्रंटला घेतो, बॅकला घेत नाही, तर ती कापायची घाई करायची नाही, फक्त बाहेरून बाहेरची साईड म्हणजे मागचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। हे एवढं आउटलाईन आपण केली होती। आता शोल्डरचं मार्किंग आहे तिथे नॉच घ्यायचं आहे, त्यानंतर फिटिंग असते तिथेसुद्धा आपण नॉचेस घेणार आहे। सेम टू सेम तुम्हाला हे कपड्यावरसुद्धा करायची सवय ठेवायची आहे। ह्या छोट्या छोट्या सवयी असतात त्या महत्त्वाच्या असतात। आता हा मागचा पुढचा भाग मी वेगळा करते। तर मागचा भाग तुम्ही बघितलात तर इथे असा तिरपा आहे हा, ठीक आहे। तर इथे हा इथे मी नॉच मारला होता आत्ता मगाशी, तर हा सरळ असा जोडला, ठीक आहे। एवढं कट करायचं आहे। लगेच मी इथे मागच्या गळ्याचा पण आकार देऊन घेते, म्हणजे एकदम आपण कापून घेऊ। मागचा गळा आहे 9 इंच, हे इथेसुद्धा 2.5 इंच घेणार आहे। जो मागचा गळ्याचा आकार वगैरे जे काय असेल तो आपण देऊन घ्यायचा आहे। मी इथे आता गोलच देते। हाँ देते था। आता बाहीचं मार्किंग करताना काय करायचं की इथे 1/2 इंच आपल्याला अशी एक रेष ओढून घ्यायची आहे। जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर हे 1/2 सोडून आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे, कारण 6 इंचाची आपली बाही घ्यायची आहे। त्याला वरती 1/2 इंच मार्किंग करणार आहे, ठीक आहे। म्हणजे हे 1/2 इंच हे शिलाईचं आहे, इथे मध्ये बरोबर 6 इंचाची बाही तयार होईल। त्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंचाची आपल्याला, ठीक आहे। ही 3 इंचाची कॅप हाईट झालेली आहे। इथे आता काय करायचं आहे, मुंड्याचं माप टाकायचं। 2-3 पद्धतीने बाही कटिंग मी दाखवलेलं आहे,
तर मुंडा टाकून घ्यायचा आहे. इथे आता 16 आहे तर इथून आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 8. ठीक आहे. आणि इथे घ्यायचा आहे दंडघेर. दंडघेर आहे 10, म्हणजे इथे येणारे 5. ठीक आहे. दुसरी एक पद्धत आहे की इथे हे जे 5 आहे, 5 अधिक 1 ते 16 इंच आपण इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा, हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मार्जिन सकट आला पाहिजे आपला छातीचा 4, म्हणजे किती, 7.5. तर हे जास्त येते, म्हणजे बाही मोठी होणार आहे. इथे मी 7 पर्यंत घेते, म्हणजे हे जे माप आहे हे बरोबर होतं आपलं. आता आपल्याला काय करायचे, ह्याचे निम्मे घ्यायचे आहे, 3 भाग करायचे आहे आणि इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मागच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा असतो हा अशा पद्धतीने, आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला हा असा. ठीक आहे. आता मुंडा आपण मोजून घेऊ. 16 येतोय का? हा जास्त येतोय. ठीक आहे. म्हणजे आपण अजून मधून घ्यायचा आहे, हा जो मुंड्याचा आकार आहे तो असा घ्यायचा आहे. अशी आपल्याला ॲडजस्टमेंट ही करावी लागते. ब्लाऊजचं जे आहे ते फिक्स गणित नसतं. ठीक आहे. हे सतत बदलत राहतं, आपल्याला प्रत्येक वेळेस ॲडजस्ट करूनच घ्यावं लागतं. ठीक आहे. म्हणजे हा जो आहे हा बरोबर होता आपला मुंडा. ठीक आहे. आता जर आपण इथून मोजलं तर बघूया, 8 येतोय का? ठीक आहे. तर इथे आपला 8 येत आहे, म्हणजे दंडघेर अधिक 1 इंच हे गणित अगदी बरोबर येत होतं. ठीक आहे. म्हणजे दंडघेर जो आहे तो लहान आहे आणि हा भाग मोठा आहे. ठीक आहे. तब्येत कमी असली की हा प्रॉब्लेम होतो की दंडघेर लहान असतो आणि हे जे आहे हे एक्स्ट्राचं येतं. तर यावेळेस तुम्हाला काय करायचं, इथे तुम्हाला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे आणि जो दंडघेर आहे तो 1/2 इंच वाढवायचा आहे, म्हणजे 1/2 इंच बाही ही सैल येते. ठीक आहे. कस्टमर तसं आलं तर तुम्हाला ते ॲडजस्ट करूनच घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. बाही कट करून घेऊ. बाही मला असं वाटतं तुम्हाला ही कळलेली नसणार आहे, तुमचा गोंधळ झाला असेल. बाहीची कटिंग मी दाखवलेली आहे, प्लेलिस्ट अपलोडेड आहे चॅनलवरती, तुम्ही ती प्लेलिस्ट बघू शकता. तिथे तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तिथे मी 3-4 इंचापासून कोपऱ्यापर्यंतच्या बाहीचं कटिंग हे दाखवलेलं आहे. आणि हे झालं बाहीचं कटिंग. आता आपल्याला करायचं आहे योकचं कटिंग. तर योक जो आहे, तो आपल्याला नेहमीप्रमाणे घ्यायचा आहे, 2.5 इंचाचा, म्हणजे इथे 3.5 आणि 2.5. इथे छातीचा 10 घ्यायचा आहे, 3. त्यानंतर कमरेचा 4 घ्यायचा आहे, अधिक 1 इंच, 7.5 आपण घेतला होता तेवढा मी इथे घेणार आहे 8 पर्यंत. आणि हा योक आपला रेडी आहे. हा योक मी कट केलेला आहे. त्यानंतर ही बाही कटिंग आपली झालेली आहे. हा आहे बॅक आणि हे आहे प्रिन्सेस कटचा फ्रंट. ठीक आहे. तर आता याला 3-पीस प्रिन्सेस कट का म्हणतात, तर हा झाला पहिला भाग, हा झाला दुसरा आणि हा जो योक आहे हा झाला तिसरा भाग, म्हणून याला म्हणतात 3-पीस प्रिन्सेस कट. ठीक आहे. तर आता हे आपण असं जोडणार आहे आणि हे असं येईल.
शिवण, ठीक है। तर त्यासाठी तुम्हाला इथे पाव पाव इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे इथून खालपर्यंत कपड्यावरती, आणि त्याच पाव इंचाचा आपल्याला शिलाई घ्यायची आहे, ठीक है। तर यामध्ये काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा, आणि बाही कटिंग जर तुम्हाला कळली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती, ती लिस्ट आहे, ती तुम्ही प्ले करून बघू शकता। आणि हा जो चार्ट आहे हा तुम्हाला जर लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी।